महानुभाव साहित्याची जी निर्मिती झाली किंवा महानुभाव संप्रदायाचा जो प्रारंभ झाला साहित्याचा, तर तो लीळाचरित्रापासून झाला आपण पाहिलं. म्हणजे इतरही व्याख्यात्यांनी जी गोष्ट उद्बोधनाचा आपल्या मनोगतातून व्यक्त केली. मुळात ही ज्या वेळेस निर्मिती होत होती लीळाचरित्राची, त्याच्या अगोदर तशी संकल्पना कुणाला सुचली नाही. कारण की ही निर्मिती होत असताना माहीम भट्टांचा निर्मळ प्रकारचा असा हेतू होता. तो हेतू म्हणजे काय? तर भट्टू, तुम्ही देव पाहिलाय, तुम्ही त्यांच्या लीळा पाहिल्या, तुम्ही त्यांना विद्यमान पाहिलं, परंतु तुमच्या नंतर येणारा जो वर्ग असेल तो त्यांना पाहिलेला नसेल, तो त्यांना ऐकलेला नसेल, तर त्यांनी कशा पद्धतीनं त्या देवाला आठवायचं, त्याचं निरूपण ऐकायचं, त्याचं हे करायचं, ह्या सगळ्या गोष्टी ह्या पुढच्या पिढीला कळाल्या पाहिजेत या प्रांजळ हेतूने माहीम भट्टांनी लीळाचरित्राची निर्मिती केली. आणि तो महानुभाव साहित्याचा उत्कर्ष बिंदू ठरला. आणि तो आरंभीचा प्रारंभ म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यात एवढी प्रौढ स्वरूपाची जी रचना झाली महानुभाव साहित्यामध्ये किंवा महानुभाव संप्रदायाच्या साहित्यामध्ये, तर ती विलक्षण प्रकारची अशी होती. म्हणजे लीळाचरित्राचं ज्यावेळेस तुम्ही आकलन करसाल, अध्ययन करसाल, तर ते ही गोष्ट तुम्हाला वारंवार त्याने जाणवेल. कारण की त्या लीळाचरित्रामध्ये काय नाहीये, त्याच्यामध्ये त्याच्यात कथा आहे, त्याच्यामध्ये कविता आहे, त्याच्यामध्ये साहित्य आहे, त्याच्यामध्ये लालित्य आहे. सर्व प्रकारची साहित्याची विविध अंगी रूपे आपल्याला कशामध्ये पाहायला भेटतील, तर ती लीळाचरित्रामध्ये पाहायला भेटतील. इतका प्रगल्भ अशा स्वरूपाचा सौंदर्याने सौष्ठव झालेला असा लीळाचरित्र ग्रंथ हा आरंभीच महानुभावांच्या निर्माण झाला. आणि ज्यावेळेस सुरुवातीच्या टप्प्यात ज्यावेळेस इतकी प्रगल्भ रचना होत असते आणि त्याच्यावर त्याला अनुसरून ज्यावेळेस पुढच्या रचना होतात, त्याही तितक्याच दर्जेदार स्वरूपाच्या होतात, यात निश्चित काय वाद नाही. तर जी लीळाचरित्राची रचना झाली त्या रचनेनंतर आपल्याला माहित आहे की महानुभाव साहित्या इतकी जी साहित्य प्रकारामध्ये वैचित्र्यता आढळते, म्हणजे त्यांनी इतके साहित्य प्रकार अवलंबलेले आहेत त्यांच्या याच्यामध्ये, तर ती इतरत्र कुठल्याही साहित्यात, म्हणजे की इतर संप्रदायांच्या अनुषंगाने आपण बघता की काव्यग्रंथ, आख्यान काव्य यापुरते संप्रदाय मर्यादित राहिलेले असताना महानुभाव संप्रदायाने मात्र याच्या पुढचं पाऊल टाकून संस्कृत साहित्याच्या धर्तीवर टीका, भाष्य, महाभाष्य अशा पद्धतीची रचना केलेली आपल्याला आढळते. म्हणजे की त्याची वैचित्र्यता, म्हणजे चरित्र ग्रंथामध्ये पाहिलं तर रुद्रपूर चरित्र आहे, लीळाचरित्र आहे, स्मृतीस्थळ ही चरित्र ग्रंथ आहे. त्याच पद्धतीनं तुम्ही सप्त काव्य ग्रंथाकडे पाहिलं तर चार प्रकारची ग्रंथ ही आख्यान काव्य आहेत, तर दोन प्रकारची ग्रंथ ही स्थळ भाष्य वर्णनपर ग्रंथ आहेत, म्हणजे रुद्रपूर वर्णन असेल किंवा सह्याद्री वर्णन, हे स्थळ भाष्य वर्णनपर ग्रंथ आहेत. आणि ज्ञानप्रभू सारखा हा ग्रंथ हा फक्त गीतेच्या 5 श्लोकांवर आधारभूत असणारा हा तत्वज्ञानात्मक विवेचन करणारा ग्रंथ हा महानुभाव साहित्याच्या प्रारंभी निर्माण झालेला. म्हणजे इतकी विचित्र म्हणजे वैविध्याने नटलेली जी रचना ही महानुभाव साहित्यामध्ये झाली. तर त्याचबरोबर पूजा अवसर नावाचा ग्रंथ आहे. पूजा अवसरामध्ये तर आपण पाहिलं की पूजा अवसरामध्ये श्री चक्रधर स्वामींचा दिनक्रम वर्णिलेला आहे. इतका तो वैशिष्ट्यपूर्ण असा ग्रंथ आहे. किंवा स्वामींच्या सूत्रांचे अर्थ निर्णयन करणारे 32 लक्षणाची टीप असेल, लक्षण रत्नाकर असेल, त्याच पद्धतीने स्वामींच्या सूत्राचा यथार्थ भाव जो समजून घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी प्रकरणवशासारखा ग्रंथ आहे, निवृत्तशेष सारखा ग्रंथ आहे. म्हणजे की सुरुवातीच्या टप्प्यात ज्यावेळेस लीळाचरित्राची निर्मिती होत गेली, तर लीळाचरित्राची निर्मितीनंतर आपल्याला माहिती आहे की काही कालावधीनंतर यवनांच्या धाडी येऊ लागल्या. देवगिरीचं यादव साम्राज्य नष्ट झालं आणि त्या ज्या पहिल्या धाडी दुसऱ्या धाडीमध्ये महानुभावांचा मुख्य जो ग्रंथ, जो बीज ग्रंथ होता लीळाचरित्र, तो त्या यवनांच्या धाडीमध्ये नष्ट झाला, तो त्यांची तो गहाळ झाला. आणि तो गहाळ झाल्यानंतर पुन्हा ज्यावेळेस लीळाचरित्राची निर्मिती होऊ लागली तर त्याच्यावर प्रामुख्याने भर हा फक्त लीळांचा होता. त्याच्यातनं तत्वज्ञान वेगळे केलं गेलं, त्याच्यातनं वचनं वेगळी केली गेली, त्याच्यातून दृष्टांत वेगळे केले गेले आणि फक्त लीळांचा संदर्भ असणारा हा ग्रंथ तयार झाला. मग उरलेल्या तत्वज्ञानरूपी तत्वज्ञानाचा वेगळा ग्रंथ झाला, त्याच्यातल्या प्रकरणवशांचा, सूत्ररूपी प्रकरणवशांचा वेगळा ग्रंथ तयार झाला आणि अशा पद्धतीने लीळाचरित्रातनं वेगवेगळे ग्रंथ. म्हणजे की स्वामींचा परिभ्रमणाचा भूगोल दाखवणारा स्थानपोतीसारखा भूगोल निष्ठ ग्रंथ सुद्धा महानुभावांनी तयार केल्याचा आपल्याला लक्षात येतं. तर या पद्धतीनं आपलं लग्न कार्य होतं, लग्न कार्यामध्ये विवाह गीत म्हटले जातं, तर त्या विवाह गीतामध्ये धवळे नावाचा एक प्रकार आहे, त्या हा ग्रंथ सुद्धा तो श्री गोविंद प्रभूंच्या कालावधीमध्ये महानुभावांनी निर्माण केला होता.
तर त्याच पद्धतीनं अनेक स्वयंवर काव्य सुद्धा महानुभावांनी निर्माण केली. स्वयंवर काव्यामध्ये तुम्हाला सांगायला आश्चर्य वाटेल की विलव हवे कृत महानुभाव महाराष्ट्र कवी काव्य सूचीमध्ये 24 प्रकारची फक्त रुक्मिणी स्वयंवर निर्माण केली होती. आणि त्याच्याच व्यतिरिक्त वत्सला स्वयंवर असेल, लक्ष्मणा स्वयंवर असेल, द्रौपदी स्वयंवर आहे, पांचाळी स्वयंवर आहे, हंसामिता स्वयंवर आहे, किंवा श्रीकृष्ण महाराजांच्या 8 मुख्य पत्नी त्यांच्यावर प्रत्येकी एक एक स्वयंवर आहे, किंवा 16,100 ज्या आपण पत्नी समजतो त्यांच्यावर सुद्धा एक स्वयंवर, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या स्वयंवरांची सुद्धा महानुभावांनी रचना केलेली आपल्याला दिसते. किंवा द्रौपदीचं वस्त्रहरण झालं, त्यावेळेस तिने जो धावा केला त्या धाव्यावर सुद्धा अनेक प्रकारच्या ग्रंथरचना महानुभावांनी केल्या. म्हणजे त्याच पद्धतीनं जशी ज्ञानेश्वर महाराजांनी, संत ज्ञानेश्वर महाराजांनी भावार्थ दीपिका नावाची श्रीमद भगवत गीतेवर टीका केली, त्याच पद्धतीने महानुभावांनी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या कालखंडामध्ये अनेक टीका, म्हणजे आजच्या सर्वात अर्वाचीन जर म्हणायची म्हटले तर आराध्य मुरलीधर शास्त्री यांनी रहस्यार्थ चंद्रिका नावाची त्याच्यावर गीता टीका निर्माण केली. याच्या अगोदर जवळपास 20 ते 25 प्रकारच्या वेगवेगळ्या टीका, मग त्याच्यामध्ये केशव दीपिका आहे, गोपाळदासी आहे, कैवल्य संजीवनी, भास्करी, भिंगारकरी, दिवाकरी, प्रबोधारणवी, राघवेंद्री आणि कैवल्य दीपिका, अशा पद्धतीच्या गीता टीका सुद्धा महानुभावांनी गीतेवर निर्माण केलं. म्हणजे असे विविधांगी साहित्य निर्मिती सातत्यानं हा संप्रदाय आज तागायत करतो आहे. तर हे झालं आपण मुख्य ग्रंथ म्हणूया, परंतु या ग्रंथाविरुद्ध अनेक स्फुट रचना देखील, मग पदे असतील, आरत्या असतील, धुवा असेल, चौपदे असेल, असे अनेक प्रकारच्या रचना ह्या देखील महानुभाव साहित्यकारांनी केलेल्या आपल्याला आढळतात. आणि ह्या देखील आज देखील या संशोधनाच्या प्रतीक्षेत आहेत की त्यांचं संशोधन अनेक, म्हणजे आता महानुभाव साहित्यिक किंवा महानुभाव सांप्रदायिक लोक तर हे परंपरागत याचं अध्ययन करतात, आकलन करतात, पण महानुभाव तरी जे इतर लोक आहेत, जसे जसे मॅडमनी महानुभाव संप्रदायाचा इतका मोठा हा ग्रंथ निर्माण केला, एका वेगळ्या दृष्टिकोनातनं पाहून तो ज्यावेळेस संप्रदायाच्या समोर आणला जातो त्यावेळेस आम्हाला सुद्धा आश्चर्य वाटतं की इतक्या पद्धतीनं अशा वेगळ्या दृष्टिकोनातनं सुद्धा साहित्य निर्मिती होऊ शकते. तर अशा पद्धतीनं कवी काव्य सूचीमध्ये एक असं उद्बोधक असं विवेचन त्या ठिकाणी विलं भावे करतात. ते म्हणतात की माझ्यापर्यंत आलेल्या आणि मी त्या नोंद केलेल्या हे जे काही सूची आहे याच्यामध्ये 675 साहित्यिकांची, म्हणजे महानुभाव साहित्यिकांची नोंद त्यांनी त्या सूचीमध्ये केली आणि त्यांच्या ग्रंथांची संख्या जवळपास 5,000 आहे. परंतु यापेक्षाही इतर खूप साहित्य महानुभावांचं दडलेलं आहे आणि ते साहित्य जर समोर आलं, म्हणजे उजेडात आलं, तर त्याची संख्या निश्चितचपणे ही याच्या दुपटीनं ठरेल, याच्यात शंका नाही, असं ते त्या ठिकाणी उद्भवत. आता आपण जो मूळ मी जो म्हणजे सुरुवातीला सांगताना, म्हणजे आकाशकर सरांशी माझं ज्यावेळेस बोलणं झालं, मी बोललो की मला ग्रंथ काही बघायला मिळाला नाही आणि त्याच्या अनुषंगाने बोलणं म्हणजे ते थोडस विपर्यास होईल त्याचा, म्हणून मी थोडस भाष्य ग्रंथांच्या अनुषंगाने बोलेल. तर त्या निर्मितीने त्याच्या दृष्टिकोनातनं मी या ठिकाणी माझा विषय प्रतिपादन करतो. आपण बघितलं जशी लीळाचरित्राची निर्मिती झाल्यानंतर नंतरच्या कालखंडामध्ये लीळाचरित्राचे विभाजन होत गेले, म्हणजे त्यातून तत्वज्ञान वेगळं झालं. त्यातून जसं की नागदेवाचार्यांचे प्रमुख शिष्यांपैकी पंडित केशिराज बास होते आणि केशिराज बासांनी नागदेवाचार्यांना विनंती केली की भट्टो शास्त्र प्रकरणाला मी अन्वय लावू का, अनुज्ञा लावू का. म्हणजे की सूत्रपाठ हा जर ग्रंथ आपण पाहिला तर सूत्रपाठाची ज्यावेळेस रचना ती पाहिली की ती अन्वयाने येते, म्हणजे की एका मागोमागे एक सूत्र आणि प्रत्येक सूत्राचा पुढच्या सूत्राशी किंवा मागच्या सूत्राशी असणारा अन्वय. तर हा हे जे सूत्र निरूपण केलं तर प्रत्येक सूत्र प्रत्येक वेळी आणि प्रसंग प्राप्त निर्माण केलेलं, म्हणजे निरूपण केलेलं आहे. तर त्याचा एकत्रित अन्वय करण्याचं काम हे केशिराज बासांनी सुरुवातीला केलं आणि ते केल्यानंतर जसं केशिराज बासांनी त्यांच्या त्या स्मृतीस्थळामध्ये तो संदर्भ येतो की त्याची म्हणजे त्यांनी 9 प्रकरणं म्हणजे की एकंदरीत 14 प्रकरणांची निर्मिती केली. त्याच्यामध्ये पूर्वी पंचकृष्ण 9 प्रकरणे, 9 प्रकरणामध्ये अन्यव्यावृत्ती, युगधर्मादी 9 प्रकरणे येतात आणि त्याच्यानंतर आचार, विचार आणि दृष्टांत अशी 14 प्रकरणांची त्यांनी निर्मिती केली. म्हणजे केशिराज बासांचा महानुभाव साहित्याच्या निर्मितीमध्ये प्रारंभीच्या काळामध्ये सर्वात महत्वपूर्ण वाटा ठरला. आणि ही ज्यावेळेस निर्मिती झाली तर मुळातच सूत्रपाठाची एकूण 3 संस्करणं झाली. म्हणजे पहिलं संस्करण ते केशिराज बासांनी केलं, त्याच्यामध्ये 9 प्रकरणं होती,
नव प्रकरणाबरोबर आचार आणि विचार होता, परंतु त्याच्या नंतरच्या कालखंडामध्ये मानव संप्रदायाचे चौथे आचार्य आचार्य परशुराम व्यास, तर परशुराम व्यास आणि त्यांचे सहकारी रामेश्वर व्यास यांना असं वाटलं की स्वामींनी निरूपण केलेला जो मतितार्थ आहे तो केशवराज व्यासांनी तो उत्तमरित्या घेतला, परंतु तो एक वरच्या टप्प्याचा आहे किंवा तो विद्वान लोकांना समजण्या इतपत आहे, तर त्याच्यापेक्षा एक खालच्या टाक्या अर्थांतर निरूपण सुद्धा स्वामींनी केलेलं आहे, तर ते सुद्धा आपण कुठेतरी निवडलं पाहिजे, त्याला वेगळं केलं पाहिजे, आणि याच उद्देशाने आचार मालिका आणि विचार मालिकेची निर्मिती या दोघांनी केली, म्हणजे परशुराम व्यास आणि रामेश्वर व्यास. नंतर काही कालखंड आजच निघून गेला आणि 14व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 15व्या शतकाच्या प्रारंभी एक विद्वान असे आचार्य होऊन गेले. त्यांचं नाव होतं आचार्य मुरारी मल्लवास विद्वांस. आणि या आचार्य मुरारी मल्लवास विद्वांसांनी ह्या लिळाचरित्र सूत्रपाठाचं तिसरं संस्करण केलं. त्यांनाही असं वाटलं की स्वामींनी जे निरूपण केलं त्याच्यातला कुठला काहीतरी अर्थ हा अजूनही अंधकारात आहे, तो प्रकाशात यायला हवा, म्हणून त्यांनी शोधनीचा आचार, शोधनीचा विचार, शोधनीचे आचारस्थळ, शोधनीचे विचारस्थळ असं नूतन काय केलं सूत्रपाठाचं संस्करण केलं. मात्र पंथीय प्रघातामध्ये जो हा दुसरं संस्करण जे होतं ते जास्त प्रमाणात प्रचलित झालं आणि तेच पुढे वापरात येऊ लागलं. तर अशा पद्धतीने सूत्रपाठाची निर्मिती झाल्यानंतर पुढचा जो अजून म्हणजे की हे तर झालेच पिढी पाठाचे म्हणजे की परंपरेच्या अन्वयाची, परंतु वांदेशकर पाठाचा जर सूत्रपाठ जर कुणी पाहिलेला असेल, म्हणजे माझ्या तर अंदाज आहे की तो कोणाच्या पाहण्यात नाही, परंतु तो जर सूत्रपाठ पाहिला तर त्याच्या त्याला महानिरुक्त असं नाव येतं आणि त्या महानिरुक्ताच्या वचनांची संख्या 5,500 आहे. म्हणजे इतक्या प्रदीर्घ प्रमाणात वांदेशकरांनी सुद्धा सूत्रपाठाची निर्मिती केली आणि तोही त्यांचा ग्रंथ विशेषतापूर्ण आहे. तर आता लीळाचरित्राची ज्या वेळेस सूत्रपाठाची निर्मिती झाली त्याच्यावर भाष्य लिहिण्यासाठी सुरुवात झाली तर त्याचे प्रमुख 3 विभाग केले गेले. नव प्रकरणांचा मिळून लक्षण नावाचा एक प्रकार केला गेला, त्याला लक्षण म्हटलं जाऊ लागलं. पुढचा होता विचार आणि पुढचा त्याच्या पुढचा भाग होता हा आचार. म्हणजे की त्याच्यामध्ये भाष्य करताना भाष्यकार सांगतात की नव प्रकरणामधलं जे आस्ती प्रकरण आस्तीपरी नावाचं जे प्रकरण आहे ते मूळ गाभा आहे. तो मूळ गाभा आणि त्या मूळ गाभ्याच्या अनुषंगाने पुढे काय निरूपण केलं तर आचार प्रकरण निरूपण केलं आणि त्या आचार प्रकरणाचं अजून पुढचं भाष्य म्हणून आचार मालिका निर्माण झाली. आणि हे नऊ प्रकरणं जे सांगितली ही नऊ प्रकरणं ही पाठ सांगितली म्हणजे मूळ गाभा सांगितला, त्याचं विश्लेषण विचारात आलं आणि त्याच्या पुढचं अजून भाष्य हे विचार मालिकेमध्ये आलं असं ही सूत्रपाठाची विभागणी केली गेली. आणि पंथीय परंपरेत मात्र ज्या नंतर निर्माण झालेल्या ज्या आचार मालिका आणि विचार मालिका यांच्यावर मात्र जास्त भाष्य न होता पहिले जे 3 स्थळं याच्यावर अनेक चाचण्या अनेक टिपणं त्या धर्मवार्तेमध्ये निर्माण होऊ लागले. म्हणजे की आचार्यांच्या संविधानात म्हणजे नागदेवाचार्य होते आणि नागदेवाचार्यांच्या संविधानामध्ये त्यांचे भक्तजन होते ते विविध विषयांवर स्वामींचं ते नागदेवाचार्य निरूपण करायचे आणि तत्प्रसंगी धर्मवार्ता व्हायची. तर ही धर्मवार्ता चालत असताना त्याच्यामध्ये जे काही त्यांचे विद्वान शिष्य होते त्याच्यावरती चर्चा करायची, विमर्श करायचे आणि त्याची टिपणं लिहून ठेवायचे. तर अशी ही टिपणं काय होऊ लागली, लिहिल्या जाऊ लागली, त्याच्यातनं वेगवेगळे अर्थ बुज निर्माण होऊ लागले. आणि हे निर्माण होत असताना बघा की दत्तराज मराठीकृत लक्षणबंध आहे, त्या लक्षणबंधाच्या मूळ पीठिकेमध्ये ते एक संदर्भ ते सांगतात की मग मोकळे निरूपण आणि अर्थ वचने तैसीची निरूपिली, म्हणजे मोकळं निरूपण नागदेवाचार्यांचं चालायचं ते निरूपल्यानंतर तयाची या टाचणीया शिष्यवर्गी केली आहे. म्हणजे त्याचं टाचण कोण काढू लागलं तर त्यांचे शिष्यवर्ग काढू लागले आणि ती शिष्यवर्ग काढू लागल्यानंतर ते लक्षणाधीपणे 3 स्थळी वर्तली असते. म्हणजे ते लक्षण आचार विचारामध्ये 3 स्थळामध्ये त्यांची ती टाचणं येतात आपण हे पाहिलेलं आहोत. आणि ह्या टाचण ग्रंथामधून किंवा त्या टिपणांमधून पुढे स्थळ ग्रंथांची निर्मिती झाल्याचं आपल्याला लक्षात येतं. मुळात हे स्थळ ग्रंथ ज्या वेळेस निर्माण होत होते म्हणजे त्यांची आता टीका ग्रंथ जो निर्माण होत गेले महानुभाव साहित्यामध्ये तर त्याची जी वाटचाल होती ती वाटचाल आपण पाहूया की ती जी सूत्रांवर भाष्य करण्याची जी प्रघात होता किंवा ती जी सुरुवात होती ती सुरुवात कोणी केली तर केशवराज व्यासांनी केली. म्हणजे केशवराज व्यासांपासून त्या सूत्रभाष्यांवर विवेचन करण्याची पद्धत सुरू झाली. तर ती अगदी त्यांच्यानंतरच्या 2-4 पिढ्यानंतर येणाऱ्या गुर्जर शिव व्यासांपर्यंत ती परंपरा चालू होती, अगदीपर्यंत ती चालूच होती आणि त्याच्यावर अनेक प्रकारची भाष्य निर्माण होत होते.
तर सर्वात प्रथम याच्यावर जर कुणी टाचन केलं असेल किंवा त्याच्या नोट्स, आपण टाचन म्हणजे आजच्या काळात आपण नोट्स म्हणूया, तर त्याच्या नोट्स कुणी काढल्या असतील, त्याची लक्षणं कुणी केली असेल, तर सर्वात प्रथम हा प्रयोग केला राजोरकर लक्ष्मणधर भट्टाने. राजोरकर लक्ष्मणधर भट्ट नावाचे एक नागदेवाचार्यांचे शिष्य होते, त्यांनी या सूत्रांवर सर्वात प्रथम लक्षणं तयार केली. लक्षणं म्हणजे थोडक्यात त्याची टिपणं काढली, त्याचे भाष्य तयार केलं. त्याच्यानंतर त्या राजोरकर लक्ष्मणधर भट्टांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे हा प्रयोग केला धाडी नागायसाने. धाडी या शब्दाचा अर्थ पारंपरिक याच्यामध्ये पुतणी असा होतो, म्हणजे भावाची मुलगी, म्हणजे कविश्वर वास म्हणजे भास्कर भट्ट बोरीकर होते यांच्या भावाची पत्नी, तिचं नाव नागायचं होतं, जिला परमार्गामध्ये धाडी नागायचा असं उल्लेख केलं जायचं. तिने दुसरे लक्षण तयार केले आणि नंतरच्या कालावधीमध्ये पुढे सिद्धांत हरिवास होते, त्या सिद्धांत हरिवासांनी शोधीचं लक्षण तयार केलं आणि अशा पद्धतीनं ही टाचणी निर्माण होऊ लागली. आता पुढे या टाचण प्रकारामध्ये वेगवेगळे प्रकार आले, त्याला वेगवेगळी नामसंज्ञा प्राप्त झाली. तर तो पहिला जो प्रकार निर्माण झाला त्याला गुढा असं म्हटलं गेलं. गुढा या स्वतंत्र म्हणजे गुढ शब्दाचा अर्थ उकलून दाखवणारं जे प्रकरण आहे त्याला गुढा असं म्हटलं. गुढ याचा अर्थ म्हणजे की आपण ज्याला म्हणूये महत्वपूर्ण असे काही शब्द आहेत, काही प्रकरण आहेत, त्या प्रकरणांचा उहापोह त्या याच्यामध्ये केला गेला म्हणून त्याला गुढा असं म्हटलं. आणि या गुढ्यांची स्वतंत्र निर्मिती सर्वात प्रथम कुणी केली असेल तर ती केशरदासांनी केली, आपल्याला हे स्मृतीस्थळामध्ये दिसतं. तर अशा पद्धतीने त्यांनी 9 गुढे निर्माण केले होते आणि 9 गुढे निर्माण केल्यानंतर ज्यावेळेस लीळाचरित्राची पहिली पोथी गहाळ झाली त्याच वेळेस त्या झोळीमध्ये म्हणजे ती म्हणजे त्यांच्या टाकेमध्ये एक पिशवी होती, गवसणी होती आणि त्याच्यामध्ये अनेक पोथ्या होत्या, परशुरामासांच्या जवळ होती ती आणि त्या पोथीमध्ये ही 9 गुढ्याची पोथी सुद्धा होती आणि ती दुर्दैवाने त्यांनी 9 प्रकरणावर 9 गुढे तयार केले होते आणि ती त्या यवनांच्या धाडीमध्ये ती पोथी मात्र गहाळ झाली. त्याच्यातला एक गुढा मात्र आज उपलब्ध आहे ज्याला अस्थिपरीचा गुढा म्हटलं जातं आणि त्याची समाविष्ट तो लक्षण स्थळामध्ये केला जातो, तो अभ्यासला जातो. तर असा हा गुढा आहे. त्याच्यानंतरही अनेक साहित्यकारांनी गुढ्याची निर्मिती केली परंतु त्याचा असा विस्तृत असा कुठे उल्लेख हा आढळत नाही. काही ठिकाणी एक दोन गुढे दिसतात परंतु तो गुढा हा प्रकार तेवढ्यापुरता तो मर्यादित होता. त्याच्यानंतर पुढचा जो प्रकार निर्माण झाला तो म्हणजे प्रमेय. प्रमेयांची निर्मिती परशुरामबासांनी केली, म्हणजे महानुभाव पंथाचे चौथे आचार्य परशुरामबास होते. त्या परशुरामबासांनी ज्याच्यामध्ये त्यांनी दुर्भगा जो दृष्टांत आहे, दुर्भगेचा दृष्टांत, त्या दुर्भगेच्या दृष्टांतावर प्रमेय केलं. त्यानंतर द्विभार्या एक दृष्टांत येतो, द्विभार्याच्या दृष्टांतावर सुद्धा त्यांनी प्रमेय केलं. त्याच्यानंतर त्यांनी महत्वपूर्ण असं निर्वचन हे जे प्रकरण आहे 9 प्रकरणामधलं, त्या निर्वचन प्रकरणावर सुद्धा त्यांनी प्रमेय केलं. तर प्रमेय म्हणजे काय? तर प्रमेय म्हणजे एक प्रकारचा दीर्घ निबंध आहे त्या प्रकरणावर, म्हणजे एखादा विषय घ्यायचा आणि त्या विषयाच्या अनुषंगाने प्रदीर्घ अशा प्रकारचा निबंध लिहायचा आजच्या कालावधीमध्ये. तसं वेगवेगळ्या प्रकरणावर यांनी वेगवेगळे प्रमेय केले तर आपल्याला लक्षात येतं. त्याच्यानंतर पुढच्या कालावधीमध्ये आचळ मुरारीबास होते किंवा त्यांचे शिष्य गुर्जर शिवव्यास होते, त्यांनी महावाक्य नावाच्या प्रकरणावर त्यांनी काय केलेले आहे, प्रमेय केलेले आहे. आणि पुढच्या कालावधीमध्ये जे आचार्य विद्वांस मुरारी मल्लबास झाले, त्या आचार्य विद्वांस मुरारी मल्लवासांनी प्रमेयांची खूप मोठी अशी श्रृंखला तयार केली. महानुभाव मला वाटतं हा यखू देशपांडेंचं महानुभावीय मराठी वाङ्मय याच्यामध्ये ते नोंद करतात की या साहित्यकाराने 122 प्रकारची प्रमेय त्यांनी लिहून निर्माण केली होती. तर अशा पद्धतीचा हा प्रमेय या प्रमेय हा प्रकार निर्माण झाला. त्याच्यानंतर पुढचा प्रकार होता बल्लो. तर बल्लो हा जो प्रकार होता, तर बल्लो म्हणजे बरळणे, म्हणजे की थोडक्यात एखादा माणूस त्याला खूप जीवर आला, ताप आला, ताप आल्यानंतर तो काय होतो की तो ताप आपण म्हणतो की त्याच्या मेंदूपर्यंत जर ज्यावेळेस जातो किंवा तो डोक्यापर्यंत जातो आणि माणूस काय होतो, बरळायला सुरुवात करतो. पण ज्यावेळेस तुम्ही शास्त्रासाठी जन्म दिलेला असतो, अभ्यासासाठी जन्म दिलेला असतो, त्यावेळेस तुमचं बरळणं सुद्धा शास्त्र संकेत निर्माण होतं. म्हणजे की महानुभाव संप्रदायामध्ये एक असं वाक्य येतं की वृद्धापी इंद्रियांचा वाहो सरलिया परी विसरण पडे, म्हणजे की वृद्धाप काळामध्ये इंद्रिय निकामी होतात पण तुमचं अवगत केलेलं शास्त्र हे तुम्हाला सोडून जात नाही असा त्याचा अर्थ होतो. आणि
बल्लोचा हा प्रकार हा असाच आहे की असं सांगितलं जातं की पेटे हरिवास नावाचे एक आचार्य होऊन गेले जे परशुराम बासांचे शिष्य होते. तर ह्या पेटे हरिवासांची ज्यावेळेस त्यांना ज्वर आला आणि ज्वरामध्ये त्यांना संनिपात झाला आणि त्या संनिपातामध्ये काय झालं की ते काही महत्वपूर्ण सिद्धांत बरळू लागले. म्हणजे त्यांनाही माहित नव्हतं त्यांच्या ते झोपेत ते आकलन होत होतं, ते बरळत होते आणि त्यांच्या सेवेसाठी त्यांचे जे शिष्य होते आचल मुरारीवास नावाचे त्यांनी ते काय केले ते सगळे आता सेवेत होते कागद वही कागद निर्माण करावा लागायचा तो तयार करून मग त्याच्यावर लिखाण केलं जायचं. तर लिहिण्यासाठी जागा नव्हती तर यांनी भिंतीवर ते सगळे प्रमेय ते बल्लो म्हणजे तो जो काही सिद्धांत होता तो लिहून ठेवला गेला. तर अशा पद्धतीने त्यांच्या बरळण्यातनं निर्माण झालेले पाच प्रकारचे बल्लो होते ज्याच्यामध्ये विधायक दृष्टांताचा बल्लो होता, आत्मज्ञानाचा बल्लो होता, ग्रहणादानाचा, संसरणाचा आणि ऋषीसंग असे पाच बल्लो त्यांच्या याच्यात निर्माण झाले जाते. म्हणजे त्याच्यामागची ही आख्यायिका सांगितली जाते पेटे हरिवासाची आणि एका दुसऱ्या अन्वयस्थळात हीच आख्यायिका फक्त वेगळ्या आचार्यांच्या नावाने येते ज्याच्यात असं येतं की आचल मुरारीवासांना ज्वर आला आणि त्याचे ते ही त्यांच्या शिष्यांनी केले असा प्रकारचा देखील हा संदर्भ बल्लोच्या बाबतीत येतो. आता पुढे महत्वपूर्ण असं आहे की तिन्ही स्थळाची निर्मिती. आता तिन्ही स्थळांची निर्मिती ज्यावेळेस आपण पाहतो म्हणजे मुख्य हा भाष्य ग्रंथांवर येणारा हा विषय आहे. तर आतापर्यंत जी भाष्य पाहत होतो ही स्वतंत्र पद्धतीची होती पण तिन्ही स्थळांची जी निर्मिती झाली ती अनेक भाष्यकारांची मिळून एकत्रित पद्धतीने झालेली आहे. म्हणजे अनेक जणांच्या मतमतांतर त्याच्यात एकत्रित केल्या गेले. म्हणजे की ज्यावेळेस नागदेवाचार्यांच्या पश्चात चौथे आचार्य परशुरामबास झाले आणि परशुरामबासांच्या नंतर एक आचार्यत्वाची परंपरा खंडित झाली आणि बहु आचार्यत्वाची परंपरा सुरुवात झाली आणि त्याच कालावधीमध्ये म्हणजे परशुरामबासांच्याच कालावधीमध्ये म्हणजे लीळाचरित्र गहाळ झाला आणि लीळाचरित्राचे वेगवेगळे पाठ तयार झाले. म्हणजे मुख्य जे पाठ तयार झाले त्याच्यामध्ये 15 प्रकारचे वेगवेगळे पाठ तयार झाल्याचा संदर्भ महानुभाव इतिहास प्रकरणामध्ये येतो. तर या व्यतिरिक्त आता हे पाठ तयार झाले आणि प्रत्येक जण त्याच्या त्याच्या पद्धतीने स्वतःच्या मताने काय करू लागला की त्याच्यावर अर्थ निर्माण करू लागला, अर्थ लावू लागला, त्याचे अर्थ त्याचे वेगवेगळी टिपणं काढू लागला आणि असं झाल्यामुळे काय झालं की त्याच्यामुळे एवढी विस्तृतता आणि एवढी विविधता निर्माण झाली की मूळ स्वामींचा म्हणजे श्री चक्रधर स्वामींचा मूळ सांगता हेतू कोणता आहे किंवा त्यांना काय सांगायचंय हेच मुळात बाजूला पडू लागलं. आणि मग याची कुठेतरी एकत्रितपणा आला पाहिजे, याला एक एकजूटपणा झाला पाहिजे आणि पुढच्या पिढीपर्यंत जाताना ते कुठेतरी चांगल्या पद्धतीने गेलं पाहिजे हा विचार सर्वात प्रथम स्फुरला तो पेटे हरिवासांना सुचला आणि पेटे हरिवासांनी हे कार्य प्रारंभ केलं. मात्र कार्य एवढं प्रदीर्घ होतं की त्याच्यामध्ये असं सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारची 60 भुजांतरं निर्माण झाली. म्हणजे 60 प्रकारच्या आचार्यांचे वेगवेगळे मतमतांतरं निर्माण झाली आणि याचं काम करायचं कार्य पेटे हरिवासांनी सुरुवात केलं. परंतु काम प्रदीर्घ होतं, आयुष्याची कालगणना मात्र कमी पडली आणि पेटे हरिवासांचा काय आला देहांत समय निश्चित जवळ आला आणि देहांत समय जवळ आल्यानंतर त्यांनी ते काम पुढे आपले शिष्य आचल मुरारीवासांकडे सोपवलं. आणि आचल मुरारीवासांनी सुद्धा तितक्याच तन्मयतेनं तितक्याच निस्पृह वृत्तीनं किंवा गुरुच्या आज्ञेनं ते काम सुरुवात केलं. परंतु त्यांच्याकडूनही ते काम अपूर्ण राहिलं आणि पुढे मात्र ते काम त्यांनी त्यांचे शिष्य गुर्जर शिववासांकडे सोपवलं. आता गुर्जर शिववास हे मुळात महानुभाव संप्रदाय हा तत्वज्ञान प्रधान जरी असला तरी त्यांचा भर आचारावर हा नेहमीच राहिलेला आहे. कारण की मुख्य जो गोष्ट सांगितलेली सर्वज्ञांनी ती अस्थिपरीची सांगितली म्हणजे आचरण करायला. म्हणजे की नुसतं बौद्धिक आकलन किंवा बौद्धिक वाचन किंवा बौद्धिक अभ्यास न करता तुम्ही कुठेतरी आचरण देखील केलं पाहिजे हा मुख्य महानुभाव संप्रदायाचा उद्देश आहे. आणि तशाच पद्धतीनं ते देहिक आचरण करण्यासाठी गुर्जर शिववास त्यांच्या परिभ्रमणाच्या याच्यात होते आणि त्याच्या तिकडे गुरूंचं निधन झालं आणि गुरूंचं निधन झाल्यानंतर ते ज्यावेळेस पुन्हा माघारी आले त्यांना शोधून आणलं गेलं. म्हणजे असं सांगितलं जातं की ते कुठेतरी देह क्षेपण्यासाठी म्हणजे स्वतःचं देह ईश्वराला समर्पित करण्यासाठी निघून गेलेले होते. तिथून त्यांना शोधून आणलं गेलं आणि शोधून आणल्या गेल्यानंतर गुरूंची आज्ञा त्यांना सांगितली गेली. कारण की त्यांच्या एवढा अधिकारी विद्वान पुरुष त्यावेळेस उपलब्ध नव्हता की जो हे काम पूर्णत्वास नेऊ शकेल, तडीस नेऊ शकेल.
आणि त्यांना शोधून आणल्यानंतर त्यांनी त्या कार्य कामाला सुरुवात केली आणि कामाला सुरुवात केल्यानंतर त्यांना त्याच्यामध्ये अनेक जणांचं सहाय्य लागलं. त्याच्यामध्ये महत्वाचं सहाय्य हे सिद्धांत हरिवासांचं होतं. आणि ह्या सर्वांनी मिळून पाथरी या गावी जे मला वाटतं परभणी जिल्ह्यामध्ये आहे त्या पाथरी या गावी त्यांनी काय केलं की ही तिन्ही स्थळांची बांधणी पूर्ण केली. अनेक प्रकारची मतमतांतर होती, भुजांतर होती, ती सर्व एकत्रित करून त्याच्यातले निवडक पक्ष घेऊन फक्त 24 प्रमुख पक्षकारांच्या वासना किंवा त्यांची मतं त्याच्यामध्ये समाविष्ट करून इतर सर्व शास्त्र काय सांगतात की ते बुडवून टाकण्यात आलं, म्हणजे ते नष्ट करण्यात आलं. कशासाठी नष्ट करण्यात आलं की एक वासना, एक विचार आणि एकच ध्येय समोर ठेवून त्याच्या पद्धतीने काल म्हणजे पुढची वाटचाल व्हावी, एकच तत्वाच्या अनुसार ती वाटचाल व्हावी म्हणून बाकीचं सगळं नष्ट करून फक्त या तिन्ही स्थळांची बांधणी समोर ठेवण्यात आली. आणि ती अशा पद्धतीने या तिन्ही स्थळांची निर्मिती झाल्याचं आपल्याला लक्षात येतं. या तिन्ही स्थळामध्ये जे कर्तृत्व आहे ते 24 पक्षकारांचं, म्हणजे अगदी माहीम भट्टांपासून राजोरकर लक्ष्मण दरवट्टा असतील असे अनेक निरनिराळे जे महत्वपूर्ण विद्वान होते त्या विद्वानांच्या वासना याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आल्या, मतं समाविष्ट करण्यात आली. आणि महत्वाचा संदर्भ असा की या 24 पक्षकारांमध्ये प्रमुख अशा 6 स्त्रिया सुद्धा होत्या. म्हणजे की महानुभाव संप्रदायाने सुरुवातीपासूनच स्त्रियांना समानधर्मी या ठिकाणी वागणूक दिली. त्याच्यामध्ये धाडी नागायचं होती, नाती नागायचं, यांचे सुद्धा पक्ष त्या ठिकाणी येतात. तर अशा पद्धतीने ते संशोधन त्या ठिकाणी केलेलं आहे. आता या तिन्ही स्थळांची ज्यावेळेस निर्मिती झाली आणि तिन्ही स्थळांच्या निर्मितीनंतर पुढचा जो प्रकार केला गेला तो होता बंद ग्रंथांचा, म्हणजे त्याच्यावर भाष्य लिहिल्या गेली, महाभाष्य लिहिल्या गेली. ह्या स्थळ ग्रंथांना पंथीय परिघात भाष्य असं संबोधलं जातं. आणि पुढची जी बंद निर्माण झाली, बंद निर्मिती झाली, त्या बंदांना महाभाष्य असं संबोधलं जातं. तर याच्यामध्ये कसं होतं की तुमच्या वासनेनं किंवा तुमच्या आकलनाला येतं, तुम्ही व्युत्पत्ती व्युत्पन्नापूर्वक ज्यावेळेस त्याचा शास्त्राचा अभ्यास करता आणि ते केल्यानंतर तुमच्या प्रत्ययाला जे येतं ते तुम्ही त्या ठिकाणी मांडतात. म्हणजे की मी मगाशी तो ग्रंथ चाळत होतो त्याच्या प्रस्तावनेमध्ये त्यांनी असं सांगितलं की 32 लक्षणामध्ये अशी एक नोंद उद्धृत केलेली आहे की त्याच्यामध्ये ते सांगतात की जयाची जेसनी वासना, म्हणजे की ज्याची जेवढी वासना असेल तो त्याच्या पद्धतीने टीका टिप्पणी करू शकतो किंवा त्याच्यावर भाष्य करू शकतो. तर असं असताना त्याच्यावर वेगवेगळ्या निरनिराळ्या आचार्यांनी ते भाष्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यामध्ये आता प्रकाशित स्वरूपामध्ये जे बंद आहेत तर त्या बंदामध्ये 4 बंद हे प्रकाशित स्वरूपात आहेत, इतर हे अप्रकाशित आहेत. म्हणजे की बंदांची बंद हा एक भाष्याचा महाभाष्याचा प्रकार आहे, त्याला बंद असं संबोधलं जातं. तर तो जो टीकेचा प्रकार सांगितला हा बंद, याच्यामध्ये काय केले गेलेलं आहे तर एक तर पहिलं वचन वचनावर देखील भाष्य आहे, त्याच्यानंतर त्याचा जो पक्ष आहे त्या पक्षांवर देखील भाष्य आणि स्वतःच वैयक्तिक अशा प्रकारचं असा त्रिवेणी संगम एकत्र करून ते महाभाष्य निर्माण केले गेलेले आहे. तर अशा पद्धतीने या बंधांची देखील निर्मिती झाली. तर बंधांच्या निर्मितीमध्ये जे आज प्रकाशित आहे ज्याच्यामध्ये दत्तराज मराठेकृत लक्षण बंद आहे आणि त्या दत्तराज मराठ्यांचा विचारबंद देखील प्रकाशित आहे ज्याला राजभद्र असं म्हटलं जातं. विश्वनाथ बास बिडकर यांचा आचारबंद आहे आणि अवधूतमुनी वैंदेशकर यांचा ब्रह्मविद्या सार रत्नाकर अर्थातच विचारबंध हा देखील प्रकाशित आहे. याच्या व्यतिरिक्त अनेक असे आचार्य होऊन गेले हे होऊन गेले की ज्यांनी काय केले गेलेलं आहे याच्यावर स्वतंत्रपणे भाष्य केलेलं आहे, महाभाष्य निर्माण केलेलं. याच्यामध्ये आसनधारी महंत जामोदेकर होते, त्यांनी देखील तिन्ही स्थळांवर भाष्य केलेले आहे. कपाटे महानुभाव होते, त्यांनी तिन्ही स्थळांवर तिन्ही याच्यावर महाभाष्य निर्माण केले. कानडदय महानुभाव होते, त्यांनी तिन्ही स्थळावर भाष्य केले. जामोदकर दत्तसूत होते, त्यांनी लक्षणबंधावर काम केलं. पातुरकर महानुभावांचं देखील लक्षण महाभाष्य आहे. त्या पद्धतीने मराठे महानुभावांचा, बाकरे महानुभावांचा, फाटे मानभाव, लासूरकर मानभाव आणि कविश्वर शाळेचेही अनेक ग्रंथ, अनेक बंध त्या ठिकाणी प्रकाशित आहेत. म्हणजे की पुढे म्हणजे ज्यावेळेस भाऊ आमनाय परंपरा झाली त्याच्यामध्ये एक परंपरा ही कविश्वर शाळेची होती तर दुसरी उपाध्याय शाळेची होती. आणि उपाध्याय शाळेच्या परंपरेमध्ये ते पुढे त्यांचा जो प्रवाह आहे तो वाहत राहिला आणि कविश्वर शाळेच्या मात्र जे तितक्याशा प्रमाणात प्रकाशित झाले नाही, प्रवाहात आले नाही, तर त्यांची देखील अनेक बंध या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतात. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या साहित्यकारांनी वेगवेगळ्या पद्धतीची बंधांची निर्मिती केलेली आहे. तर आता ही झाली तिन्ही स्थळं, पण तिन्ही स्थळांच्या व्यतिरिक्त पुढे माळकांची सुद्धा निर्मिती झाली होती.
मालका देखील तितक्याच पद्धतीने प्रवाहात होत्या किंवा दृष्टांत असतील त्या दृष्टांतावर सुद्धा ते म्हणजे की अर्थ दाखवण्यासाठी म्हणजे अर्थ तो प्रकरण वशे असं म्हटलं जातं. म्हणजे की कुठलाही अर्थ निर्धारित करायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला त्याच्या मागची घटना लक्षात घ्यावी लागते. आणि ती त्या म्हणजे एखादा माणूस एखादं उद्गार ज्यावेळेस काढतो उद्गार काढत असताना त्या उद्गारामागची त्याची पार्श्वभूमी कोणती होती तर ती जर लक्षात घेतली तर त्या उद्गाराचा अर्थ तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने उपलक्षात येतो. आणि याच्यासाठी प्रकरणवश नावाच्या ग्रंथाची निर्मिती झाली. म्हणजे प्रकरणवशामध्ये काय केलं गेलं की तो स्वामींचा जो निरूपता त्यावेळेचा जो प्रसंग आहे तो प्रसंग देतात आणि त्याच्या साधर्म्य असणारा पंडित विश्वाचार्यांचा निरुक्तशेष हा देखील ग्रंथ तितकाच महत्वपूर्ण ठरतो प्रकरणवश पाहताना. तर अशा पद्धतीनं काय होत गेली की यांची भाषांची निर्मिती. आता मी तुम्हाला सांगितलं जसं की आचारमालिका आणि विचारमालिका ह्या ज्यावेळेस निर्माण झाल्या तर निर्माण झाल्यानंतर पंथीय प्रवाहामध्ये प्रघातामध्ये मालिकेंवर स्वतंत्र अध्ययन आजपर्यंत जवळपास म्हणजे काही मागच्या कालखंडापर्यंत केल्या जात नव्हतं स्वतंत्र पद्धतीने. परंतु त्याच्यावर भाष्य वगैरे निर्माण होत होती. विद्यार्थ्यांना शिकवताना देखील तिन्ही स्थळांचंच प्रामुख्याने म्हणजे आजही तुम्ही स्थळ पोथ्या ज्या पाहसाल म्हणजे की जुन्या काही स्थळ पोथ्या जर पाहण्यात आल्या तर त्याच्यात प्रामुख्याने तिन्ही स्थळच उद्धृत केलेले असतात. म्हणजे तीन स्थळ दाखवलेले असतात लक्षण आचार आणि विचार. पण आचारमालिका आणि विचारमालिका तितक्याशा या स्थळांमध्ये अंतर्भूत नव्हत्या किंवा त्यांचा अभ्यास तितक्याशा पद्धतीने केला जात नव्हता. आणि 24 पक्षकारांनी देखील जे टाचणं केली तर ती फक्त या तिन्ही स्थळांवरच केलेली आहेत आचारमालिकेवरून विचारमालिकेवर केली नाही. मात्र नंतरच्या कालावधीमध्ये काही आचार्य झाले की ज्या आचार्यांनी या आचारमालिका आणि विचारमालिकेवर देखील स्वतंत्र पद्धतीने भाष्य निर्माण केली त्याच्यामध्ये सर्वात प्रथम क्रमांक लागतो आचार्य विद्वांस मुरारी मल्लभासांचा. आचार्य विद्वांस मुरारी मल्लभासांनी सर्वात प्रथम आचारमालिका आणि विचारमालिकेवर स्वतंत्र प्रकारची भाष्य निर्माण केली आणि त्याच पद्धतीनं त्यांनी स्वतः निर्माण केलेला जो सूत्रपाठ होता म्हणजे शोधनीचा त्याला पाठ म्हटलं जातं त्या शोधनीच्या पाठावर देखील त्यांनी स्वतंत्र भाष्य त्यांनी निर्माण केलेलं आहे. तर त्याच पद्धतीनं आचारमालिका आणि विचारमालिकेवर याच्यावर दुसरं भाष्य जे निर्माण झालं ते झालं चक्रपाणीबास बिडकरांचं. म्हणजे की मुरारी मल्लभासांचे समकालीन असणारे संतराजबास बिडकर होते त्यांचे जे शिष्य चक्रपाणीबास बिडकर यांनी त्या मालिकेवर स्वतंत्र प्रकारचं दुसरं प्रकारचं भाष्य निर्माण केलं. आज पंथीय प्रवाहामध्ये प्रघातामध्ये जो मालिकेंचा आचार म्हणजे मालिकेंचा अभ्यास केला जातो हा चक्रपाणीबास बिडकरांच्या ज्या त्यांनी जे भाष्य केलं त्या भाष्याच्या आधारित केला जातो. आणि जो तिसरं याच्यावर निर्माण झालेलं जे भाष्य होतं ते होतं सारंगधरबास उद्येकरांचं. यांनी आचारमालिका आणि विचारमालिकेवर स्वतंत्र भाष्य केलं. पण पंथीय प्रघातामध्ये मुरारी मल्लभास यांच्या भाष्य आणि सारंगधर पुजेकरांचं भाष्य तर तिथं आता आता उपलब्ध झालं म्हणजे काही 10-12 वर्षाच्या कालावधीच्या मागे ते उपलब्ध झालं तर त्याच्यावर आता अभ्यास होऊ लागला. परंतु मुरारी मल्लभास आणि सारंगधरबास पुजेकर यांच्या याच्यावर तितकासा अभ्यास होत नाही जो चक्रपाणीबास बिडकरांच्या भाष्यावर केला जातो. तर अशा पद्धतीची वेगवेगळ्या निरनिराळ्या प्रकारची रचना ही महानुभाव साहित्यकारांनी भाष्यग्रंथांच्या निर्मितीत केली. त्या भाष्यग्रंथांचं पुढे अनेक विस्तृतीकरण होत गेलं त्याचा बदल म्हणजे असं असतं की माणसांचा अधिकार भेदाने समजण्याची पात्रता वेगवेगळी ठरते. म्हणजे एखादी गोष्ट एखाद्याला सांगितल्यानंतर ते आपल्या मराठीमध्ये एक म्हण म्हणतो ना आपण तर म्हटलं की ताकभात ओळखता येतो. काही माणसांना तर म्हटलं की ताकभात ओळखता येतो. आणि एखाद्याची अशी अवस्था होती त्याला अख्खं रामायण सांगितलं तरी तो म्हणतो की रामाची सीता कोण होती. म्हणजे अशी वेगवेगळ्या पद्धतीचे अधिकार भेद हे माणसांच्या म्हणजे आकलनानुसार पडत जातात. आणि त्याच आकलनानुसार ही सूत्रवचनांची जी भाषांतर पद्धती आहे ती त्या पद्धतीने सांगितली जाते. आणि मग त्याच्यानंतर पहिला प्रघात असा होता की माहीमठांसारखे जे आचार्य होते की एक दिवस निळाशीर्षामधला एक संदर्भ सांगतो छोटासा की त्या माहीमठांना सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी निरूपण करताय आणि निरूपण करत असताना तिथं वारा सुटला. वारा सुटल्यानंतर ते साहजिकच स्वामींना प्रश्न करतात की तत् किम वश म्हणजे तो कुणाच्या अधीन आहे. स्वामी उत्तर देताना फक्त सांगतात तत् अन्यवश. स्वामींना फक्त म्हटलं की ते दुसऱ्याच्या अधीनत्वात आहे. हे पंचमहाभूत कुणाच्या अधीनत्वात आहे ते कुणाच्या अधीनत्वात ते स्वामींनी उत्तर दिलं. परंतु त्यांनी प्रश्न करताना फक्त एवढाच विचारला तर तत् किम वश ते काय म्हणायचं ते स्वामींना समजलं. स्वामींनी उत्तर दिलं तर अन्यवश ते काय म्हणायचंय ते माहीमठांना कळालं. म्हणजे इतक्या संक्षिप्त स्वरूपात म्हणजे ती पुढची अख्खी चर्चा झाली ना ती अशी संक्षिप्त स्वरूपात झाली. परंतु तसा अधिकार नागदेव आचार्यांचा नव्हता. नागदेव आचार्यांना अर्थवचन निरूपण करावी लागली आणि पुढचा त्याच्यापेक्षा खालचा अधिकार हा बाईसांचा होता त्यांना अर्थांतरवचन म्हणून
अशा पद्धतीची ती रचना. आणि पुढच्या कालावधीमध्ये बंधांचा देखील ज्यावेळेस अभ्यास होत गेला, तर बंधांचा अभ्यास होत गेल्यानंतर मग आत्ताच्या कालावधीमध्ये जो अभ्यास केला जातो तो अशा पद्धतीने केला जातो की त्याला संबंध लावला जातो, ज्याला आपण शंका म्हणतो. शंका म्हणजे की टीका, ज्यावेळेस तो स्थळ भाषाचा ज्यावेळेस आपण आकलन करतो त्याचा अभ्यास करत असताना महानुभाव परंपरेमध्ये तो अशा पद्धतीने शिकवला जातो की पहिल्यांदा शंका विचारली जाते, म्हणजे त्या पक्षाला अनुरूप शंका असते मागच्या संदर्भानुसार, ती शंका, त्या शंकेनंतर तो पक्ष येतो आणि त्या पक्षानंतर त्याचा प्रयोग केला जातो, म्हणजे त्याचा अर्थ केला जातो. म्हणजे इतक्या सुटसुटीत प्रकारे आता काय केलं गेलं की ते शास्त्र आतापर्यंत आलं. म्हणजे पूर्वीच्या लोकांना तशा पद्धतीने समजत होतं म्हणून तशा पद्धतीने निरूपण होतं, म्हणजे व्याख्यान प्रणाली ही भिन्न भिन्न होत गेली. म्हणजे जे काळानुरूप पूर्वीच्या लोकांना तशा पद्धतीने समजत होतं म्हणून ती व्याख्यान पद्धती तशी होती, आणि आताच्या लोकांना हे अधिक खुलासेवार करून सांगावं लागतं, अधिक समजावून सांगावं लागतं, म्हणून आजची प्रणाली ही अशी होती. आणि याच्यावर निरनिराळा ज्यावेळेस भाष्यकार होते किंवा त्यांनी स्वतःच्या अर्थ म्हणजे बुद्धिचातुर्याने वेगवेगळ्या निरनिराळ्या प्रकारचे अर्थ लावले, ज्याला आपण पंथीय परिघामध्ये आम्ही तो शब्द वापरतो की व्युत्पत्ती व्युत्पन्नापूर्वक जो सर्वार्थी, सर्वार्थी म्हणजे दोन प्रकारचे त्याच्यामध्ये अर्थ केले जातात, एक सिद्धांती असतं, एक मूळ जो अर्थ आहे तो तसा असेल त्याला सिद्धांत अर्थ म्हटलं जातं, आणि एक सर्वार्थी आहे, सर्वार्थी म्हणजे त्या पक्षावर निरनिराळ्या प्रकारचे अर्थ लावण्यात जातात, म्हणजे की एकच पक्ष आहे पण तो वेगवेगळ्या पद्धतीने घडवला जातो. म्हणजे तुम्हाला आता उदाहरण म्हणून सांगायचं तर स्मृतीस्थळामध्ये एक उत्तम असा दाखला येतो की नागदेवाचार्यांचं वास्तव्य हे पैठणला आहे, प्रतिष्ठानला आहे, आणि प्रतिष्ठान या ठिकाणी असताना त्यांचे एक विद्वान असे शिष्य आहेत ज्यांचं नाव आहे भास्कर भट्ट पोरीकर. ते इतके विद्वान आहेत, इतके विद्वान आहे की ते त्यांचं कवीपणामध्ये म्हणजे की काव्य करण्यामध्ये इतका उत्तम हातकंडा होता की असं सांगतात की हातामधलं लिंबू वर फेकून खाली येईपर्यंत एक नवीन श्लोक रचलेला त्यांनी असायचा. आणि तिथं त्या पैठण मध्ये एक ब्राह्मण व्यक्ती होती आणि ते पुराण सांगायचं काम करत होते, म्हणजे एका मंदिरामध्ये. आणि पुराण सांगत असताना नागदेवाचार्यांना लक्षात आलं की हा तिथं जायला जाऊ शकतो, कोण हा भास्कर किंवा ते कवीश्वर भास तिथं जाऊ शकतात, म्हणून त्यांनी पहिल्यांदाच त्याला नाकारलं की तू तिथं जाऊ नको बरं का, तू पुराण ऐकायला जाऊ नको, कारण की तिथं जाऊन काहीतरी खोडसाळपणा करशील किंवा त्याला काहीतरी अडवशील, म्हणून यांनी त्याला सांगितलं की तू तिथं जाऊ नको. आणि परंतु एक दिवस नागदेवाचार्यांची नजर चुकून एक विश्वभास तिथं पोहोचले, आणि पोहोचल्यानंतर तिथं तो एक संस्कृत श्लोक म्हणत होता तो ब्राह्मण किंवा तो पुराणिक, आणि तो म्हणता म्हणता तो श्लोक तो थोडासा चुकला, आणि चुकल्यानंतर हे इथूनच ओरडले, त्या दरवाज्यात उभे होते, मागे बसलेले नव्हते, उभे होते, आणि तिथूनच ओरडले, अबद्ध अबद्ध अबद्ध, अरे चुकीचा म्हटला तो. आणि ते पुराणिकाला राग आला त्या ब्राह्मणाला, अरे असं माझ्या निरूपणामध्ये मला कोण येऊन म्हणतो की तू चुकीचा म्हटलेला आहे, आणि त्या ठिकाणी ते म्हणजे असं तर समोर या योग्य म्हणून दाखवा. आणि तिथं गेल्यानंतर त्यांनी काय केलं की तो श्लोक योग्य पद्धतीने म्हणून दाखवला. आता बघा, गोष्ट इथंच थांबत नाही, ती घटना इथंच थांबत नाही, योग्य पद्धतीने म्हणितला, सांगितला, त्याच्यावरचा अर्थ सुद्धा लावून दाखवला. ब्राह्मणाच्या प्रत्ययाला पुराणिक म्हटलं, हा तुम्ही म्हणताय ना तोच योग्य अर्थ योग्य आहे, तुम्हाला थांबा असा नाही अर्थ, पुन्हा तो श्लोक नव्याने म्हटला, पुन्हा त्याचा अर्थ सांगितला, आता बरोबर आहे का, पुन्हा पुराणिक अरे हाच अर्थ बरोबर आहे पहिल्यापेक्षा, असं करता करता असं सांगतात त्या श्लोकावर त्यांनी 10 अर्थ लावले, आणि 10 अर्थ त्या पुराणिकाला काय झाले आकलनास. इतकी म्हणजे शास्त्र प्रगल्भता त्यांच्याकडे असल्यानंतर विविध प्रकारचे अर्थ, विविध प्रकारचे भाष्य, आणि अशातूनच ही भाष्य ग्रंथांची निर्मिती झाली. म्हणजे एका एका पक्षावर 100-100 सव्वाशे अर्थ लावण्याची प्रगाढ आजही महानुभाव आचार्य काही एका एका पक्षावर 100-100 प्रकारचे अर्थ लावतात. म्हणजे याच्यामध्ये गुरुप्रसन्नता महत्वाची ठरते, ईश्वराचा तुमचा अधिकार तो काय असतो तो अधिकार महत्वाचा ठरतो. म्हणजे की सर्वात प्रथम की याच्यामध्ये गुरुप्रसन्नतेशिवाय काही होत नाही असं आमच्यात सांगितलं जातं. म्हणजे तुमचा गुरु प्रसन्नतेनं जर तुम्हाला प्राप्त, आणि काळाक्षरे बोध नाही असं आमच्यात प्रामुख्याने सांगितलं, म्हणजे की नुसते शब्द वाचून तुम्हाला कधीही आकलन होत नाही, त्याच्यासाठी तुम्हाला गुरुमुखच असावं लागतं. म्हणजे गुरुच्या याच्यातूनच तुम्हाला ते शास्त्र श्रवण झालेलं असेल तर ते उत्तम प्रतीनं आकलन होतं असंही त्या ठिकाणी सांगतात.
याच्यामध्ये एक असा मार्ग रूढीमध्ये पुढे महानुभावांच्या इतिहासामध्ये असा एक दाखला येतो की एक असे विद्वान आचार्य होते आणि त्या आचार्यांचा जो मार्ग मेळा होता तो परिभ्रमण करत करत दक्षिण जी उत्तर काशी समजली जाते महानुभावांची विविधपूर परमेश्वरपुराला येऊन पोहोचला. आता परमेश्वरपुराची जी संपूर्ण जी भूमिका आहे ते महानुभाव आजही पवित्र मानतात, पूर्णपणे संपूर्ण ती जागाच पवित्र आहे. म्हणून त्या ठिकाणी ज्यावेळेस मार्ग मेळा थांबला तर तो थांबणार होता काही कालावधीसाठी आणि कालावधीसाठी थांबल्यानंतर साहजिकच मार्गमेळा खूप मोठा होता, म्हणजे हजार एक संख्या त्या मार्गमेळ्याची होती. आणि ती मार्गमेळ्याची संख्या असताना तिथं जो प्रातविधीचा तो महत्वाचा प्रश्न निर्माण झाला, तर करायचं काय. मग तिथं काही स्वच्छ कूप उभारले गेले, म्हणजे आजच्या काळात आपण ज्याला टॉयलेट वगैरे म्हणतो ते स्वच्छ कूप उभारले गेले. आणि मात्र पूर्वीच्या काळात ती पद्धत अशी, म्हणजे अगदी इंग्रजांच्या काळामध्ये पर्यंत आतापर्यंत ती पद्धत अशी होती की त्याचा तो मैला तो भरून लांब फेकून दिला जायचा. म्हणजे पूर्वीच्या काही शुष्कटे वगैरे असं जे टाक्या वगैरे असं प्रकार नव्हता. आणि ही सेवा करणार कोण, कारण की ही सेवा वाटती तशी पण ती किळसवाणी सेवा आहे, किळसवाणं ते काम आहे, तर करणार कोण. तर त्या मार्गातले एक ज्येष्ठ म्हणजे एक साधक होते ज्यांचा अभ्यासही तितकासा खास नव्हता आणि त्यांनी ती सेवा स्वीकारली. आणि स्वीकारल्यानंतर ते सहा महिने सातत्यानं काय करायचे की ती मैला वाहून तो गावाच्या बाहेर नेऊन, म्हणजे अगदी 1.5-2 किलोमीटर लांब नेऊन तो टाकायचा, अशी ती सेवा ते करू लागले. जोपर्यंत मार्ग मिळायचे तो होता तोपर्यंत. पुढे कालक्रमित गेला, अधिकरण ते जे गुरु होते ते वयोवृद्ध झाले आणि शेवटची दशा ज्यावेळेस निवड केली तर सगळं गुरुकुळ एकत्र आलं आणि गुरुकुळाने प्रश्न विचारला की आचार्य हो, आता पुढची प्रतिष्ठा कोणाला, आता आम्हाला तुम्ही कोणाच्या सांभाळी घालतात, आम्ही कोणाच्या अधीनत्वात राहायचं. आणि मग त्यावेळेस गुरुनी ज्यांच्याकडे बोट दाखवलं ते होते ते साधक होते की ज्यांनी ती सेवा केली होती ना, जी काम केलं होतं ते मैला वाहण्याचं, त्याच्याकडे बोट दाखवलं. सर्वांना आश्चर्य वाटलं, मार्गामध्ये इतके विद्वान आचार्य म्हणजे विद्वान शिष्य असताना देखील हा साधा सामान्य प्रतीचा जो साधक आहे त्याला कशासाठी हा आचार्यप्रती नियुक्त केला असेल. आणि असं सांगितल्यानंतर पण गुरुची आज्ञा होती मान्य केलं, प्रतिष्ठेवर बसवलं गेलं. काही काळ निघून गेला आणि आता ज्या स्थिर स्थावर झालं, मार्ग स्थावर झाल्यानंतर आजही मोठमोठे जे मार्ग आहेत त्या मार्गांमध्ये रोजच्या रोज पोथीची पद्धत असते. पोथी म्हणजे निरूपणाचं स्वामींचे जे स्थळ ग्रंथ आहेत, जे चरित्र आहे वगैरे ग्रंथ आहे यांच्यावर निरूपणाची आज रोज, म्हणजे दुपारच्या कालावधीमध्ये ती पोथी चालते. मग काल त्याचा कालावधी वेगवेगळा असेल पण रोज चालते. तर अशी पोथी बसली, पोथीची घंटा झाली, सर्वजण एकत्र येऊन बसले. एकत्र येऊन बसल्यानंतर हे आधी हे साधक आता ज्यांना प्रतिष्ठा प्राप्त झाली होती ते प्रतिष्ठा झालेले साधक तिथे समोर येऊन बसले. आणि सांगायचं काय, अध्ययन तर एवढं नाही हे नाही, मग कसं करायचं कसं, परंतु गुरु प्रसन्नता कशी असते याच्यासाठी मी उदाहरण सांगतो की ते त्यावेळेस जिथं त्या आसनावर बसले आणि ते निरूपण करण्यास ज्यावेळेस सुरुवात झाली पूर्वीपासून. पूर्वी प्रकरण हे मानवांच्या साहित्यामध्ये सर्वात प्रथम येणारं प्रकरण म्हणून त्याला पूर्वी म्हटलं जातं. आणि ह्या पूर्वी प्रकरणावर त्या साधकांनी भाष्य करायला सुरुवात केली. म्हणजे याच्यामध्ये उल्लेख येतो की ते भाष्य त्यांनी एक दिवस दोन दिवस केलं नाही तर तब्बल सहा महिने फक्त त्या तीन ओळींवर ते भाष्य करत होते. तीन ओळींवर भाष्य सहा महिने करत होते, इतकी अचाट प्रज्ञा त्यांना फक्त गुरुप्रसन्नतेने प्राप्त झाली. आणि अशा पद्धतीचं तो भाष्य ग्रंथांची निर्मिती त्याच्यातनं होत गेली किंवा त्याची व्याख्यान पद्धती निर्माण होत गेली. प्रस्तुत हा ग्रंथ हा एक नवीन म्हणजे की आमच्यासारख्या अभ्यासकांना किंवा साधकांना म्हणा की एक प्रकारची नवीन दिशा दाखवणार आहे की ज्याच्यामधनं अभ्यासाच्या दृष्टीनं खूप महत्वपूर्ण अशा प्रकारची ही ग्रंथ निर्मिती त्यांनी केली. म्हणजे की अगदी प्राचीन तर त्यांनी भाष्य ग्रंथ असतील, बंद ग्रंथ असतील, याच्यावर तर त्यांनी भाष्य केलेलंच आहे. त्या पद्धतीने आधुनिक काळातले जे साहित्यकार आहेत म्हणजे पोलते असतील, नेने असतील, तुळपुळे असतील, किंवा आजकालचे युम पठाण असतील, अनेक असे साहित्यिक आहेत की त्यांच्याही व्याख्यान पद्धती त्यांच्याही संशोधनाचा आढावा त्यांनी त्या ग्रंथामध्ये घेतलेला आहे. तर इथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाला आवर्जून सांगणं आहे की हा ग्रंथ तुम्ही तुमच्या अभ्यासासाठी घ्या. कधी कधी आपण सर्वसामान्यपणे मॉलमध्ये जातो, हॉटेलमध्ये जातो, तर तिथे गेल्यानंतर आपण 1,000-2,000 रुपये असे खर्च करतो, तर ग्रंथासाठी खर्च करा. ग्रंथ ही सर्वात मोठी अनमोल अशी आपल्या आयुष्यातली देणं असते, ते आपलं सर्वात मोठं वैभव असतं. ज्याच्या घरी सर्वात जास्त ग्रंथ तो सर्वात जास्त श्रीमंत असतो असं म्हटल्या जातात. तर म्हणून निश्चितच पद्धतीने हा ग्रंथ तुम्ही तुमच्या अध्ययनामध्ये ठेवा किंवा वाचनामध्ये ठेवा, याचा निश्चितच तुम्हाला लाभ प्राप्त होईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. झालेलं मनोगत
सर्वांच्या साक्षीने प्रभू श्री चक्रधर साधनदात्यांच्या श्री चरणाला समर्पित करून मी माझ्या विचारांना इथे विराम देतो. जय चक्रधर, जय मानव. धन्यवाद.